ज्ञान ज्योति सावित्रीबाई फुले छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति शाहू महाराज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर लोकमाता आहिल्या माता होळकर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आज दोन मिनट मी बोलतो। आज 25 जून सावित्रीबाई अनाथांना जेवण देतात याची मूर्ती आज मुद्दाम 25 जूनला आपण या प्रतिपुरेवाड्यात आणलेली आहे। त्याचं थोडंसं कारण असं आहे की आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि राष्ट्रपुरुषांचे जयंत्या हे आपले सण म्हणून साजरे करायचं महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर म्हणालेले आहे। तर माझ्या लग्नाचा वाढदिवसाचं औचित्य साधून खास डोक सरांना आग्रह करून त्यांच्याच गाडीतून ही मूर्ती आणलेली आहे। तर आज ही मूर्ती फुलेवाड्यात आणली आहे। मान्यवर जे आहेत त्यांच्या हस्ते एकदा उद्घाटन करून पण तत्पूर्वी आपण इथं आणलं आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी आखंड म्हणतो, तुम्ही ऐका आणि हा प्रारंभ। खरं तर आज सत्यशोधक विवाह होणार होता कुमार आहेर आणि काही कारणामुळे थोडंसं पोस्टपोन करावं लागलं, पण त्याच्याऐवजी सावित्री माताची मूर्ती ह्या ठिकाणी बसली याबद्दल कुमार आहेरांचं म्हणावं तेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। आज हा जगभर हा जो फुलेवाडा आहे हो जगभर असं काम केलेलं आहे की असं काम कुणीच करू शकत नाही। व्यक्तिगत लेवलला म्हणजे आपल्या नोकरीच्या मानधनातून प्रयोगाच्या मानधनातून हे एवढं विश्व उभं केलं आहे याला लाल सलाम कुमार आहेरांना। सत्य सर्वांचे आदि घर सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर सत्य सुखाला आधार सत्य सुखाला आधार बाकी सर्व अंधकार आहे सत्याचा बाजोर काडी भंडाचा तो नीर बळ सत्याचे पाहुनी बहुरूपी जळे मनी खरे सुख नटानो हे सत्य ईशावर जुपाहे ज्योति प्रार्थी सर्व लोका व्यर्थ दंबा पेटू नका जय ज्योति जय क्रांति जय ज्योति जय क्रांति जय ज्योति जय क्रांति जय ज्योति जय क्रांति सत्य की जय हो। सत्य या ठिकाणी आपल्या वाड्याची देखभाल करणारे जगळे साहेब यांना मी म्हणतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा समारोप आभार व्यक्त करून करावा। सगळे एक चॉकलेट वा 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 आधी आभार वा द्या वा क्या बात है आनंदामध्ये तिकडे बोला बोला आपलं राज्य आज दिनांक 25/6/21 रोजी आपल्या महात्मा फुले प्रतिकृती वाडा तिथे सावित्रीबाई फुले यांची मूर्ती आज लोक सर व आयर सर यांनी आणली आहे व तिची स्थापना पण सगळ्यांनी मिळून केली आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। नमस्कार करा आता ते झाका प्लास्टिक घ्या घ्या करा।